आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभेतून लढणार आहेत, या घडीची महत्त्वाची बातमी. उद्या आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज आपला भरतील. वंचित पाठिंबा देणार असल्याचा आनंदराज आंबेडकरांचा दावा. आनंदराज आंबेडकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणार आहे. माझ्यासोबत आनंदराज आंबेडकर आहे. सर, काय सांगणार, कधी तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आणि काय निवडणूक मी लढताय? मी उद्या 2 तारखेला सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे. आमच्या एरवीन चौक जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथून आमचे भव्य मिरवणूक गेलं आणि ती आपले जे चुनाव अधिकारी आहेत त्यांच्या ऑफिसपर्यंत जाईल. अशा पद्धतीने आम्ही मोठ्या संख्येनं तिथं फॉर्म भरायला जाणार आहोत. आणि या इकडचे जे प्रश्न आहेत, आतापर्यंत जी कामं या अमरावतीमध्ये व्हायला पाहिजे होती ती सुप्रमाण झाली दिसत नाही. आणि अमरावतीमधलं एकंदरीत वातावरण की अमरावती संत्र्यासाठी प्रसिद्ध असून आज अमरावतीचा शेतकरी आत्महत्या करतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा पाठिंबा मिळणार असं करते, कारण काल उद्या जर पाहिलं तर अंजली आंबेडकर सुद्धा तुमचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. काय सांगा? नाही, मला पूर्ण खात्री आहे की या इथे वंचित आणि आमच्यामध्ये एक हे होईल आणि त्याच्यामुळे ते नक्कीच आम्हाला पाठिंबा देते. प्रकाश आंबेडकरांसोबत तुमचं काही बोलणं झालं होतं का? नाही, आता मी सर्वच काही सांगू शकत नाही, परंतु वंचित मला नक्की पाठिंबा देईल एवढं मी सांगतो. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.